पनवेलमधील अब्दुल रजाक कालसेकल तंत्र निकेतनमध्ये शुक्रवारी अतिरेकी घुसल्याच्या बातमीने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अतिरेक्याने दोन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याची बातमी समोर येताच कॉलेज प्रशासनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करीत ओलिसांना सुखरूप सोडविले. परंतु हा सर्व प्रकार पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समोर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पनवेलमधील अब्दुल रजाक कालसेकल तंत्र निकेतनमध्ये शुक्रवारी दुपारी 4 अतिरेकी घुसून त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याची बातमी पसरताच तेथील विद्यार्थ्यांची चांगलीच पळापळ झाली व तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. अतिरेकी घुसल्याचा फोन कंट्रोल रूमला जाताच त्यांची सूत्रे एका सेकंदात हलली. तातडीने त्या ठिकाणी कामोठा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांच्यासह विशेष पथक पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे फोन केल्यापासून अवघ्या 20 मिनिटांमध्ये शीघ्र कृती दल पथकाचे अधिकारी तसेच 52 कमांडो आपल्या शस्त्रासह घटनास्थळी पोहोचले. तसेच श्वान पथक, बॉम्बशोधक पथक, सिडको अग्निशमन दलाचे बंब, अॅम्ब्युलन्स व पोलीस कर्मचारी काही क्षणातच पोहोचले. तातडीने शीघ्र कृती दलाच्या पथकाने संपूर्ण तंत्र निकेतनला घेराव घातला व वेगवेगळ्या मार्गात प्रवेश केला. अतिरेक्याने येथील दोन कर्मचारी ओलीस ठेवल्याने त्यांच्या जीवाला कुठलाही प्रकारचा धोका होऊ नये याची दक्षताही त्यांनी यावेळी घेतली. या कारवाईत 3 अतिरेकींना जागीच ठार केले, एकाला ताब्यात घेतले व दोघा ओलिसांची सुटका केली. हे सर्व पोलिसांचे मॉकड्रिल होते व त्या अंतर्गत किती वेळात नवी मुंबईतून पथक घटनास्थळी पोहोचू शकतात व अतिरेक्यांशी दोन हात करत त्यांच्याशी सामना कसे करतात हे यामागचं उद्दिष्ट होते. आपण सर्वांनी हे अभियान अतिशय सुंदरपणे यशस्वी करून दाखवलेलं आहे. आता मी त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलत असतो, त्यांनी सांगितलं की सर आम्हाला तर भीती वाटत होती की काय चाललं आहे आणि अगदी उभेऊब करत आहेत तुमचे जवान. मला जरा बरं वाटलं, माझी छाती भरून आली की खरंच आपल्या लोकांनी त्यांच्या तोडीस तोडीचं त्यांनी जे उद्गार काढले त्या तोडीचं तुम्ही जे कार्यक्रम हा आजचा मॉडेल करून दाखवला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे अशा चांगल्या कार्याची तुमच्याकडनं अपेक्षा आणि सगळ्यांच्यातर्फे आम्ही तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुम्ही जे या दुपारच्या वेळेमध्ये हे काम करून दाखवलेलं आहे आणि त्याची बाहेर इतकी प्रगत वाचत चालू आहे सध्या की प्राचक कॉलेजमध्ये खूप गडबड आहे. आम्हाला पण फोन आले, कॉलेज व्यवस्थापनाला आत्तापर्यंत फोन येत आहेत, पत्रकारांच्या बाहेर रागा लागलेल्या आहेत. मला 2-3 पत्रकारांनी काढलं की काय चालू आहे सर अंदर, मला अंदरात टेरिस घुस आहे, आम्हाला ऑपरेशन चालू आहे. एवढं उभे होत तुम्ही लोकांनी करून दाखवलं, तुम्ही खरंच कौतुक मात्र आहात.